संयुक्त राष्ट्राच्या 2014 अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे, जिथे 35.6 कोटी लोकसंख्या तरुणांची आहे. कोणत्याही देशाची प्रगती मुख्यत्वे तेथील तरुणांना उपलब्ध असलेल्या रोजगारावर अवलंबून असते. त्यामुळेच आज शेकडो तरुणांच्या उपस्थितीत दिग्रस तहसीलमध्ये भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने बेरोजगारी विरोधात आंदोलन करण्यात आले. भारत हा तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. तरुणांना पर्यायी रोजगार मिळाला नाही तर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. या नैराश्यातून तरुण चुकीचे पाऊल उचलून आत्महत्या करतात. रोजगाराअभावी देशात 35% रोजगार वाढला असला तरी नोकऱ्या न मिळाल्याने वयोमर्यादा संपत आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची शाश्वती नाही. वयोमर्यादा संपण्यापूर्वी रोजगार उपलब्ध करून द्यावा. सुशिक्षित बेरोजगारांना रोजंदारीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा. सुशिक्षित बेरोजगारींना नोकरी मिळेपर्यंत बेकारी भत्ता द्यावा. या मागण्यांबाबत दिग्रस तहसीलमध्ये भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व बेरोजगारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेले देशव्यापी टप्प्याटप्प्याने सुरू असलेले आंदोलन आज हजारो युवकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. भारतीय बेरोजगार मोर्चा अंतर्गत बेरोजगारों के समर्थन में राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन या देशामध्ये 31 राज्यांमध्ये 550 जिल्ह्यांमध्ये भारतीय बेरोजगाराच्या माध्यमातून हे चरणबद्ध आंदोलन सुरू केलेले आहे. आणि प्रथम चरण देशव्यापी धरना प्रदर्शन आज दिग्रस शहरामध्ये 27 एप्रिल 2022 झालेला आहे. आज या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगाराची संख्या इतकी वाढलेली आहे की सांगायचं काम नाही आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य देशामध्ये 15.5 करोड युवकांनी होती बेरोजगार आहे. त्या माध्यमातून आज या देशामध्ये या सर्वच तमाम सुशिक्षित बेरोजगारांना न्याय हक्कासाठी त्यांच्या रोजगारासाठी आज या दिग्रस शहरामध्ये हे चरणबद्ध आंदोलन आज तुमच्या शहरामध्ये आहे. विद्वान केवटे भारतीय बेरोजगार मोर्चा पूर्व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र तथा भारतीय विद्यार्थी युवा बेरोजगार मोर्चा दक्षिण भारत प्रभारी साथियों, आज या ठिकाणी भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून भारतातील 31 राज्य 567 जिल्हे 5000 तालुके एवढ्या जागेवरती भारतीय बेरोजगार मोर्चा या बामसेफ भारत मुक्ती मोर्चा प्रणित राष्ट्रव्यापी बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी बेरोजगारीच्या विरोधामध्ये आंदोलनाचं आगाज करण्यात आलेलं होतं. आणि त्या अंतर्गत आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तहसील येथे या आंदोलनाला इथे सुरुवात झालेली आहे. सफलतापूर्वक हे आंदोलन होत आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.